हेलो गाइस, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आणि तुम्ही टायटल बघून समजलं असेलच की आता मी कुठे जातोय. मी म्हणजेच आम्ही ऑफिसचे जुना स्टाफ आणि कदाचित तुम्ही त्यांना ओळखत सुद्धा असेल की हे आम्ही आज 5 वर्षानंतर एकत्र भेटतोय. आणि त्यामध्ये कोण कोण आहे ते तुम्हाला पुढे जाऊन मी दाखवतो. निघालो होतो 7:30 वाजता आणि आता वाजलेत 11:40. पुण्यामध्ये आमचं जेवण झालंय. मुंबईवरून जेव्हा निघालो होतो पुण्यामध्ये येईपर्यंत आम्ही म्हणजे व्हिडिओ चालू केलीच नव्हती मी, कारण की आमची गप्पा तेवढ्या झाल्यात ना. आता आम्ही कराडच्या पुढे पोहोचलोत. पेट्रोल टाकायला थांबलो होतो. तुम्हाला दाखवलं होतं शिविनाली वंदना गोगरी. साडेतीन वाजता कोल्हापूर टोल नाक्यावर आणखी आमचा प्रवास आहे 3 तास 57 किलोमीटर. गुड मॉर्निंग. आता टाइम झाले 7:35. आम्ही जस्ट आता आमच्या लोकेशनवर पोहोचलोत, गोवामध्ये पोहोचलोत. आणि हे जे मागे बघतात ना, हे आम्ही अपार्टमेंट बुकिंग केले. हा आमचा 2 दिवसासाठी लिव्हिंग रूम. नंतर हा फर्स्ट बेडरूम. लाईट्स लावून घेतो. सेंट वॉशरूम आहे, बिझी आहे सध्या. हा छोटासा किचन आहे. हा सेकंड बेडरूम. लाईट्स लावतो. छान रूम आहे. रूम तर बाहेरचा व्ह्यू बघत आणि ही आपली गाडी इथे उभी आहे. 2 ते 3 दिवस मला हाच रूम बघायला भेटणार आहे आमचा, कारण की आता मी इथेच एन्जॉय करणार आहे. आणलो तिकडे सकाळी 7:30 वाजता आणि आता वाजलेत 2 वाजलेत. आणि 2 वाजता आम्ही निघतोय लंच करण्यासाठी. वंदना निघाली. त्याच्यानंतर सागर ट्रॅव्हल करतोय. आता आम्ही जातोय मुर्जिम बीच नॉर्थ गोवा बर्गर फॅक्टरी मध्ये बर्गर खाण्यासाठी. आणि हा प्लेस सगळेच केले सागरने, कारण की ह्याला इथलं गोवा मधलं भरपूर सारे गोष्टी माहिती आहेत. म्हणून आज आम्ही ह्याच्या सोबत आहेत, म्हणून आम्हाला कोणत्याही गोष्टीची टेन्शन नाहीये. मागे वंदना बसली आहे, इथे विनाली आहे आणि पुढे जाऊ तुम्ही कंटिन्यू बघा. पोहोचतोय आम्ही बर्गर फॅक्टरीला मोर्जिम बीच. ऑर्डर आली आहे सांगरिया वाईन. नॉनव्हेज पिझ्झा ही वेज आहेत. बर्गर बघा. बर्गर फॅक्टरी मतलब बर्गर अँड फूड. तर तुम्ही खाल्लं नसेल तर प्लीज जाऊन ट्राय नक्कीच करा. एवढं छान आणि मस्त आहे ना की तुम्हाला खरंच खूप आवडेल. तर काय मस्त वाटतं यार या अरंबोल बीचवर. तर आम्ही जातोय या पाण्यामध्ये स्विमिंग करायला आणि पोहायला. यार एवढा चांगला सनसेट होतोय आणि या पाण्यामध्ये आम्ही मी
एवढं मस्त वाटतंय ना आंघोळ घालण्यासाठी. काय म्हणणं तुम्हाला एकदम सुपर मजा आली. गोव्यामध्ये भरपूर टाइम आला पण कधी समुद्रामध्ये आगाऊन आंघोळ केली नव्हती. पण यांच्यामुळे आज जावं लागलं समुद्रामध्ये. पण एवढं मस्त वाटलं, एवढी मजा आली ना, हे काहीच नाही. आणि आज तर म्हणजे व्लॉग बनवायचं मनच होत नाही आहे, कारण की त्यांना एवढे चांगले फ्रेंड्स आहेत, कंपनी आहेत, एन्जॉयमेंट एवढी चालू आहे ना की बोरिंगच होत नाही. आणि फोन हातामध्ये घेण्याचं किंवा कॅमेरा हातामध्ये घेऊन शूट करण्याचं टाईमच आम्हाला भेटत नाही आहे. गप्पामध्येच आम्ही कपडे चेंज केले होतो मी. आणि आता मी जातो पार्टीसाठी कुठेतरी बाहेर. पण कुठे जातोय लोकेशन तुम्हाला पुढे जाऊन दाखवतोच मी. आणि खूप मजा आली आहे. भूक लागली सर्वांना, तर ते पार्सल टॉमिनस मधून. गोवामध्ये ना दिवसा ट्रॅफिक काहीच नाही आहे, पण रात्री बघाल ना तुम्ही खूपच ट्रॅफिक चालू झालंय. सर्वात लोक रात्री इव्हिनिंग नंतरच बाहेर येतात, कारण की दुपारी खूपच ऊन लागते. तर आता आम्ही सुद्धा जातोय क्लबिंगला. तर क्लबिंगची मजा तिकडे मी जाऊन व्हिडिओ शूट करू शकत नाहीये, पण जर पॉसिबल असेल तर तुम्हाला नक्कीच त्यातले लहान लहान शॉर्ट्स दाखवण्याचा प्रयत्न करेल. हॅलो, गुड मॉर्निंग. आज आहे गोवामधला आमचा सेकंड डे. आणि आता मी ब्रेकफास्ट करायला चाललोय. कुठे ब्रेकफास्ट करायला जातोय ते तुम्हाला दाखवतोय. इवा कॅफे मध्ये. आणि हे अंजुना बीच वर खूप चांगला प्लेस आहे. आणि आता आम्ही रूम मधून बाहेर निघतोय. काल रात्री खूप पार्टी केली, खूप धमाल केला. आणि झोपायला सुद्धा आम्हाला रात्री सकाळची 5 वाजले, ऑलमोस्ट 5:15 वाजले. आणि आता उठलोय, फ्रेश चालू आहे. आणि जातो आपण 8 जून. व्हिजिट नक्कीच मारा तुम्ही, एकदम सुपर प्लेस आहे. हा बीच आणि हा छान प्लेस. सगळे सागर निघले. आमीच्या बीचवर आहेत. हा बीच आहे मॉर्जिम बीच. आणि ज्या हॉटेलमध्ये आता मी लंच केलं त्या हॉटेलचं नाव आहे सास ऑन द बीच. आणि हा तो प्लेस आहे. खूप चांगला फूड आहे इथे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेलच फूड. Thank you.
आहे तिसरा दिवस आणि आज आमचा परतीचा प्रवास गोवा टू मुंबई. आपल्या 10:30 आता मी निघतोय इथनं. शॉर्ट्स व्हिडिओ होतो, जास्त काही मोठी नव्हती. आवडलं असेल तर नक्कीच लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आंबिवली घाटात पोहोचलेत, आता टाईम झाला 1:20 झाले. थोडंसं काहीतरी नाश्ता वगैरे करून घेतोय आणि मग डायली ते पुढे थांबेल त्या टायमाचा जो अपडेट देतो. आता वाजत 5, मी आता कोल्हापूर मध्ये आलो. गोवा ते कोल्हापूर सागर ने गाडी चालवली, म्हणजे सागर गोबीरने. आता कोल्हापूर ते पालघर मला चालवायचे, तर मी गाडी चालवतोय, म्हणजे त्याला पण आराम मिळेल तर त्यामुळे. आणि आतापर्यंत प्रवास खूप मस्त चाललोय. खूप ट्रॅफिक आहे इथे टोलवर. तासवडे पत्तकर नाका टोल सातारा तिथे पोहोचलो जातो. कोल्हापूर नंतर आता भेटतोय म्हणजे डायरेक्टली घरी. टाइम झाला 3:38 आणि मी आत्ताच्याच घरी पोहोचलोय. खूप थकलो प्रवासामध्ये, रस्त्यामध्ये खूप ट्रॅफिक होती म्हणून मी कुठेच कॅमेरा चालू केला नाही. डायरेक्टली घर येऊन तुझ्याशी बोलतोय. जर ही व्हिडिओ जर तुम्ही आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू.